हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल द क्रीम गैलेक्सी केक्स। आज अपन फोर टाइप्स चे एकदम क्विक एंड इजी फायरलेस पार्टी स्नैक्स कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। जर तुमच्या घरी पार्टीसाठी कोणी स्पेशल गेस्ट येणार असतील किंवा तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये एखादं फंक्शन किंवा कॉम्पिटिशन असेल, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये अशा पद्धतीचे स्नॅक्स देऊ शकता। फोर टाईप्सचे स्पेशल पार्टी स्नॅक्स पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। पहिल्या पार्टी स्नॅक्सचं नाव आहे वेजी मसाला डाल विथ पीनट बास्केट। मी इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। यामध्ये आपण फाईन चॉप केलेले 1 टेबलस्पून बीटरूट, 1 टेबलस्पून कॅरट, 1 मीडियम साईजचा ओनियन, 1 मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करणार आहोत। यामध्ये आपण आता 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/2 वाटी मसाला पीनट्स आणि 1/2 वाटी मसाला डाळ ॲड करणार आहोत। सोबतच 1/2 लिंबाचा रस पिळून टाकणार आहोत आणि या सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। याला आपण आता सर्व करणार आहोत। सो सर्विंगसाठी मी या ठिकाणी अशा पद्धतीची पेपर बास्केट घेतलेली आहे। यामध्ये आपण आता तयार केलेलं मिश्रण टाकणार आहोत। सो अशा पद्धतीने आपला या ठिकाणी एकदम क्विक अँड इझी फर्स्ट स्नॅक्सचा प्रकार तयार झालेला आहे। आपण या बास्केट आता एका सर्विंग प्लेटमध्ये ठेवून देणार आहोत। यानंतर पाहूयात सेकंड टाईपचा क्विक अँड इझी स्नॅक्सचा प्रकार। आपल्या सेकंड स्नॅक्सचं नाव आहे मायो मॅजिक मसाला शॉर्ट्स। सो चला पाहूयात मायो मॅजिक मसाला शॉर्ट्स कसे बनवायचे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये 1 टेबलस्पून कॅरट, 1 टेबलस्पून बीटरूट आणि 1 ग्रेट केलेली काकडी ॲड करूयात। यामध्ये आपण आता साधारणपणे 2 टेबलस्पून मायोनीज ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। ग्रेट केलेल्या काकडीचे एक्स्ट्रा पाणी रिमूव्ह केलेले आहे। आपण याला आता साईडला ठेवूयात। इथे मी बालाजीचे मॅजिक मसाल्याचे चिप्स घेतलेले आहेत। यावरती आपण आता चीजचे स्लाइस अशा पद्धतीने अरेंज करणार आहोत। एका मोठ्या चीज स्लाइसचे एकूण 6 पीसेस केलेले आहेत। आता या प्रत्येक पीसवर आपण 1 टीस्पून जे मिश्रण तयार केलेलं होतं ते ॲड करणार आहोत। मिश्रण ॲड करून झाल्यावर आपण त्यावरती साधारणपणे चिमूटभर मॅगीचा मॅजिक मसाला स्प्रिंकल करणार आहोत। सो अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी सेकंड क्विक अँड इझी स्नॅक्स तयार झालेलं आहे। आपण आता थर्ड टाईपचं स्नॅक्स पाहणार आहोत। या स्नॅक्सचं नाव आहे चीजी पनीर चेरी स्क्युअर्स। यासाठी आपल्याला काही टूथपिक्सच्या स्टिक्स लागतील, सोबतच काही पनीरचे क्यूब लागणार आहेत, सोबतच काही फ्रेश चेरी आणि चीजचे क्यूब घेणार आहोत। सिंपली आपल्याला अशा पद्धतीने एक टूथपिक घ्यायची आहे। यामध्ये पहिल्यांदा पनीरचा क्यूब इन्सर्ट करायचा आहे, त्यानंतर आपण यामध्ये चीजचा क्यूब इन्सर्ट करणार आहोत आणि टॉपला चेरी इन्सर्ट करून आपलं या ठिकाणी थर्ड टाईपचं स्नॅक्स तयार झालेलं आहे। हे आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। सो हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। लास्ट बट नॉट लिस्ट आपण आता पाहणार आहोत कोकोनट स्ट्रॉबेरी शॉर्ट्स। यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये आपण आता 1/2 वाटी डेसिकेटेड कोकोनट ॲड करणार आहोत। सोबतच यामध्ये 2 ते 10 टेबलस्पून स्ट्रॉबेरीचा क्रश ॲड करणार आहोत। याला आपण आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। हे स्टफिंग आपण आता साईडला ठेवून देऊया। इथे मी लिटिल हार्ट्सचे कुकीज घेतलेले आहे।
याच्या सेंटरला आपण आता तयार केलेलं स्टफिंग ठेवणार आहोत आणि वरतून दुसरं बिस्किट लावणार आहोत. सो अशा प्रकारे आपले या ठिकाणी कोकोनट स्ट्रॉबेरी शॉर्ट्स तयार झालेले आहेत. हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. आपण हे सगळे स्नॅक्स कंबाईनमध्ये एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असणारं बेल आयकॉन देखील प्रेस करा. स्नॅक्समध्ये वापरण्यात आलेल्या सर्व इन्ग्रेडियंटची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या प्रमाणासह दिलेली आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.